रत्नागिरी जिल्हा वाहतूक पोलीस शाखेच्या नूतन वास्तूचा उद्घाटन समारंभ मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. रत्नागिरी जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचं कार्यालय शहरातल्या तेलाळी इथं होतं, मात्र ते अपुरं पडत असल्यानं नूतन वास्तूची गरज भासत होती. त्या अनुषंगानं रत्नागिरी नगर परिषदेच्या सहकार्यानं स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहानजीक असलेले नगर परिषदेचे गाळे जिल्हा वाहतूक पोलीस कार्यालयासाठी देण्यात आले. या नूतन वास्तूचं उद्घाटन मंगळवारी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, नगराध्यक्ष राहुल पंडित, शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे, प्रांताधिकारी अमित शेडगे, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी या कार्यालयाच्या उभारणीसाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करणाऱ्या लोकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणामधून जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या कार्याबाबत भरभरून कौतुक केलं.